Our today's topic is types of nucleic acids. Mainly there are two types of nucleic acids, as you know. What are? DNA and RNA. DNA stands for, it is deoxyribonucleic acid, and here it is ribonucleic acid. आता पाहायच्या अगोदर आपण पाहिलंय की कंपोनंट्स ऑफ द न्यूक्लिक एसिड, दे आर मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. एंड आपण कॉम्प्लेक्स पॉलिमर बघून राहिलो, एंड एव्हरी पॉलिमर इज मेड अप ऑफ मोनोमर. मग न्यूक्लियोटाइड काय आहे? तर इट इज द युनिट ऑफ न्यूक्लिक एसिड. सो द डीएनए अँड आरएनए बोथ हॅव किंवा बोथ आर मेड अप ऑफ द न्यूक्लियोटाइड्स. मग आपण त्याला नाव द्यायचं आहे. ऍक्च्युली वी आर स्टडिंग द टाइप्स अँड कंपॅरिझन अमॉंग द डीएनए अँड आरएनए बोथ. नंतर आपण स्टडी करू डीएनए कसा असतो आणि आरएनए कसा असतो. तर पहा, आता डीएनए इट इज मेड अप ऑफ डीऑक्सीराइबो न्यूक्लियोटाइड टाइड्स करू आपण, कारण एक न्यूक्लिक ऍसिड म्हटला तर इट इज कंटेनिंग मेनी, इट कंटेन द लॉंग चेन ऑफ न्यूक्लियोटाइड. है ना, थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल आर जॉइंट टुगेदर. जॉइन कसे होतात, केमिकल बॉन्ड कसे आहेत ते सुद्धा पाहायचं आहे आपल्याला. तसाच टॉपिक इथं कोणता येईल, इट इज मेड अप ऑफ राइबो न्यूक्लियोटाइड्स. ओके, त्यानंतर विच पेंटोज शुगर इज प्रेझेंट इन द डीएनए अँड आरएनए. कारण आपण बघितलंय एक न्यूक्लियोटाइड म्हटला पाहिजे तर परत एकदा रिप्रेझेंट करतो, अ सिंगल न्यूक्लियोटाइड इज मेड अप ऑफ थ्री कंपोनंट्स, एस प्लस एन प्लस पी. मग परत त्याचे टाईप आपण केले होते, शुगरचे टाईप दोन, डीऑक्सीराइबोज शुगर अँड राइबोज शुगर. तसेच नायट्रोजन बेसिसचे सुद्धा टाईप पाहिले होते. इट इज ऑफ द टू टाइप्स, डीऑक्सीराइबोज अँड राइबोज. आणि नायट्रोजन बेसमध्ये मग ए टी सी जी ए यू किंवा मी इथं यू म्हणतो. हा, आणि फॉस्फेट जो आहे इट इज युनिक, ज्याला आपण म्हणतो फॉस्फोरिक ऍसिड. हे आपण डिस्कस केलंय. आता कंपॅरिझन करताना कसं करा, की इफ वी कम्पेअर फॉर द शुगर, विच शुगर इज प्रेझेंट इन डीएनए अँड विच वन इज द आरएनए. तर शुगर इन द डीएनए इट इज नावात असतं डी ऑक्सीराइबोज शुगर. ठीक आहे, इकडे कोणती असेल, इट कंटेन राइबोज शुगर. त्यानंतर विच टाईप ऑफ नायट्रोजन बेसिस आर प्रेझेंट इन द डीएनए. आपल्याकडे पहा टाईप जर विचारले पेपरमध्ये तर प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. डबल रिंग कंपाऊंड असेल तर त्याला प्युरिन म्हणतो, आणि सिंगल रिंग कंपाऊंड असेल तर त्याला पायरिमिडिन किंवा पिरिमिडिन म्हणतो. आणि त्याचे मग आपण टाईप पण पाहिले होते. प्युरिन मध्ये येतात कोणकोणते, ऍडिनाईन अँड ग्वानाईन. आणि पायरिमिडिन मध्ये कोणते येतात, तर थायमिन सायटोसिन अँड युरासिन. तर याच्यापैकी डीएनए मध्ये कोणकोणते असतात, एका न्यूक्लिक ऍसिड मध्ये, मग तो डीएनए असो का आरएनए, चार नायट्रोजन बेसिसचे टाईप असायला पाहिजे. पण ते चार कोणते, तर डीएनए इट इज मेड अप ऑफ ए टी सी अँड जी, आरएनए इट इज मेड अप ऑफ ए यू सी अँड जी. लक्षात ठेवा डिफरन्स कोणत्या ठिकाणी आहे, डिफरन्स इज हिअर, हिअर इज थायमिन, हिअर इज युरासिन. सो थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिन इन आरएनए, लक्षात राहील. तर अशा पद्धतीचा डिफरन्स, एक बेसिक डिफरन्स तुम्हाला मी आज सांगितलाय. जेव्हा आपण स्ट्रक्चर बघू डीएनए आरएनएचं, तेव्हा आपल्याला याचे खूप सारे डिफरन्शियल पॉईंट स्टडी करायचे आहेत आणि काढायचे सुद्धा आहेत. तर आता याच्यावरून लक्षात घ्या की एव्हरी न्यूक्लिक ऍसिड, मग तो कोणताही असो,
त्याच्यामध्ये बेसिकली कोणता कंपोनंट प्रेझेंट आहे, तर इट इज न्यूक्लियोटाइड. फक्त तो डीएनए मध्ये असेल तर त्याला डी ऑक्सी वाचायचं आहे, आरएनए मध्ये असेल तर त्याला रायबो न्यूक्लियोटाइड. आता जर तुम्हाला विचारलं की राईट अ शॉर्ट नोट ऑन डी ऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड्स, तर काय लिहाल ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे. पाहता तुम्हाला विचारलं त्यांनी की राईट अ शॉर्ट नोट ऑन, किंवा डायरेक्टली विचारलंय की व्हॉट आर डी ऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड्स, असा जर क्वेश्चन केला तर आपण डायरेक्ट काय मांडू शकतो याच्यामध्ये, दीज आर द युनिट्स ऑफ डीएनए, त्याचं कंपोजिशन तुम्ही लिहू शकता. न्यूक्लियोटाइड मध्ये काय राहते, एस प्लस एन प्लस पी, पाठच करा फॉर्म्युला. तसंच डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड मध्ये काय असेल आता चेंज करा, आपण जे कंपोजिशन पाहिलं ते ओव्हरऑल न्यूक्लिक ऍसिडचं पाहिलं, मग त्या डीएनए आला आरएनए आला. आता पर्टिक्युलरली तुम्हाला हेच तर कन्फ्युजन असते, व्हेनेव्हर द क्वेश्चन इज रिलेटेड टू द ओनली डीऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड देन यू शुड राईट इट इज कंपोज ऑफ डीऑक्सीरायबोज शुगर कॉमा एंड बेसेस कोणकोणते, ए टी सी एंड जी, आणि तिसरा कंपोनंट असेल कोणता, तर दॅट इज द फॉस्फेट. ठीक आहे, तर अशा टॉपिक तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आता याचे एक्झाम्पल जर विचारले, राईट द एक्झाम्पल्स ऑफ डी ऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड, लक्षात ठेवा प्रत्येक टॉपिक महत्वाचा आहे. एक्झाम्पल्स, तर एक्झाम्पल मांडताना याच्याकरता एक शॉर्ट फॉर्म आहे, तर डी ऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड आर इन शॉर्ट कॉल्ड एज डी एनटीपीज. म्हणजे काय होत असतं पहा, तर याला आपण म्हणू शकतो इट इज डी ऑक्सीरायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट्स. जे डीएनए ला बनवतात ते असतात कोणते, ट्रायफॉस्फेट. आता ऍक्च्युली आपण काल जे एक्झाम्पल पाहिले ते अशा पद्धतीचे पाहिले, पहा डी ए टी डी ए एम पी डी टी एम पी डी सी एम पी डी जी एम पी. ठीक आहे, याचं मीनिंग काय होते, डी फॉर डी ऑक्सीरायबोज एडिनोसाइन मोनोफॉस्फेट, म्हणजे याचं स्ट्रक्चर जर आपण ड्रॉ करतो म्हटलं तर ते अशा टाईपचं असेल, दिस इज द पेंटोज शुगर, दिस इज द एनबेज दॅट इज एडिनाइन, आणि इथं काय असेल फॉस्फेट. तर शुगर करता आपण डी घेतलाय, एडिनोसाइन डी ऑक्सीरायबो एडिनोसाइन आणि एकच फॉस्फेट असो इट इज मोनोफॉस्फेट. पण जेव्हा एक न्यूक्लिक ऍसिड बनवला जातो, जेव्हा एखादा कम्प्लीट डीएनए तयार केला जाईल, तेव्हा त्याला बनवण्याकरता जे आपल्याला न्यूक्लियोटाइड पाहिजे ते कोणते पाहिजे, टीपी. इथं एमपी आहे तिथे टीपी आहे, म्हणजे मोनोफॉस्फेट नको, आपल्याला ट्रायफॉस्फेट पाहिजे. लक्षात घ्यायचं तुम्हाला, पहा आपल्याला जेव्हा बारावी मध्ये आपण जाऊ तेव्हा तेव्हा टॉपिक राहील तुम्हाला डीएनए रेप्लिकेशन, कोणता राहील रेप्लिकेशन. आणि जेव्हा डीएनए स्वतःच्या कॉपीज बनवतो, मल्टिप्लिकेशन होतं डीएनएचं, जसं एखाद्या सेलमध्ये डिव्हिजन होते तसं डीएनए मध्ये सुद्धा डिव्हिजन घडते, त्याला रेप्लिकेशन म्हणतात. आणि डीएनए रेप्लिकेट होत असताना किंवा डीएनए बनताना म्हणा, सिंथसिस जेव्हा घडतं डीएनएच्या सेलमध्ये, तेव्हा त्या डीएनए मध्ये जे न्यूक्लियोटाइड असतात ते न्यूक्लियोटाइड कोणते असतात, दे आर इन द ट्रायफॉस्फेट, म्हणजे त्याच्यामध्ये एक रायबो शुगर असेल, डी ऑक्सीरायबो शुगर असेल, चार पैकी एक नायट्रोजन बेस असेल, परंतु फॉस्फेट ग्रुप किती असतात, तीन. हे परमनंटली लक्षात ठेवा. म्हणून जर न्यूक्लियोटाइड जे राहतात विच आर प्रेझेंट इन द डीएनए आर कॉल्ड एज एनटीपीज ट्रायफॉस्फेट्स, बाकीचं सगळं सारखंच राहील. हा एकच राहील चार पैकी एक, ए टी सी जी पैकी एक राहील, शुगर सुद्धा एकच, कोणती डीऑक्सीरायबोज शुगर, पण फॉस्फेट किती राहतील, तीन. म्हणून त्याला रीड आउट करताना कसं वाचायचं आहे, दे आर रीड कॅन एज डी ऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड, इथं म्हणतो मी ट्रायफॉस्फेट्स. ओके, ही आहे सुरुवात बायोलॉजीची, म्हणजे एवढं काही सोपं नाही आहे किंवा नुसतं थेरॉटिकल टॉपिक आहे, फार इझी आहे. यामधला एक एक टॉपिक जेव्हा डिटेलमध्ये घेतला जाईल, जेव्हा डिटेलमध्ये तुम्ही स्टडी कराल,
जेव्हा त्याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इट इज ऑल्सो सो मच डेफ्ट टॉपिक, है ना, खूप डिटेलमध्ये सुद्धा तुम्हाला आहे. तर हा झाला डीएनटीपी. आता याचे एक्झाम्पल्स कसे मांडाल, इथं एन फॉर न्यूक्लियोटाइड्स, म्हणजे तो नायट्रोजन बेस तुम्हाला इथं मांडायचा आहे. मग ऍट अ टाइम एका न्यूक्लियोटाइड मध्ये एक नायट्रोजन बेस असेल, एक ऍडिनाइन किंवा थायमिन किंवा सायटोसिन किंवा ग्वानाइन करते. आता याचे एक्झाम्पल पहा, मी असे मांडून राहिलो, लक्षात येतात का, पहा. डी ए टी पी कॉमा डी टी टी पी कॉमा डी सी टी पी कॉमा डी जी टी पी, पाचवा आहे काय, चारच असतात. हा मग आता हे जे चार न्यूक्लियोटाइड्स राहतात दॅट मे बी रिपीटेड फॉर द सेव्हरल टाइम्स. हा जो डी ए टी पी आहे हा एक नाही, एकापेक्षा होऊ शकते 400-500 वेळ असेल, होऊ शकते 100 वेळ असेल, कितीतरी वेळ हे रिपीट होतात. आणि रिपीटेटिव्ह युनिट्स जेव्हा तयार होतात दॅट मेक द पॉलिमर, दॅट मेक द चेन, लॉंग चेन ऑफ डीएनए और आरएनए. तसंच आरएनएचं सुद्धा असेल, सध्या आपण डीएनएवर फोकस करून राहिलो. तर हे एक्झाम्पल लक्षात येते तुमच्या, याला रीड आउट कसं करायचं आहे, एकाचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगतो. इट इज दिसून आलं, याला आपण इरेज करूया जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसेल. पहा डी ए टी पी याचा लॉंग फॉर्म आहे डी ऑक्सी रायबो ऍडिनो साइन ट्रायफॉस्फेट, ठीक आहे. तसाच डी टी टी पी डी ऑक्सी रायबो थायमिडिन ट्राय फॉस्फेट डी सी टी पी डी ऑक्सी रायबो सिटिडिन ट्राय फॉस्फेट डी जी टी पी इट इज डी ऑक्सी रायबो ग्वानोसाइन ट्राय फॉस्फेट. ओके, सो व्हेन एव्हर वी रीड अ पर्टिक्युलर न्यूक्लियोटाइड तर लक्षात असं ठेवा की डीएनए इट इज मेड अप ऑफ द न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज डी एनटीपीएस डी ऑक्सीराइबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. न्यूक्लियोटाइड कोणता असो त्यात फॉस्फेट तीन फॉर्म मध्ये पाहिजे म्हणून ट्रायफॉस्फेट. मग इथं या एनच्या ऐवजी तुम्ही या चार पैकी कोणताही एक एन देश ऍड करा, एक तर ऍडिनाइन थायमिन सायटोसिन अँड सो ऑन, आणि त्याला अशा पद्धतीनं तुम्हाला रीड करता यायला पाहिजे. आता यातला एक पार्ट आपण डिस्कस करू, दॅट इज द नायट्रोजन बेस, है ना. हे जे चार नायट्रोजन बेस येऊन राहिले हे कशा पद्धतीनं डीएनए मध्ये प्रेझेंट राहतात, ठीक आहे. आणि नंतर आपण त्याला उद्याला डिस्कस करू की डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं. तर पहिले आपण त्या नायट्रोजन बेसेसची अरेंजमेंट बघूया. नायट्रोजन बेसेस इन डीएनए. आता एक एक्सपर्ट आहे पहा, दॅट इज चारगाव, ठीक आहे. कोण? चारगाव, अरविंद चारगाव. तर यांचं म्हणणं काय आहे की अरेंजमेंट ऑफ द नायट्रोजन बेसेस इन द डीएनए एज वी हॅव सीन अर्लियर द नायट्रोजन बेसेस मे बी purines and pyrimidines किंवा प्युरिन अँड पिरिमिडिन म्हणा. आता पहा, जेव्हा ऍक्च्युली आपण डीएनएचं स्ट्रक्चर ड्रॉ करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं पहा डीएनएची अरेंजमेंट कशी असते ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, कळेल तुम्हाला पहा कशा पद्धतीने ड्रॉ केलाय.
दिस इज कॉल्ड एज द डीएनए, है ना। ही एक पद्धती आहे की डीएनए ड्रॉ कसा करायचा, है ना, याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल। आज आपण डीएनएचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघून नाही राहिलो, आपण त्याला उद्या डिस्कस करू। आज फक्त पाहायचं आहे की एक पर्टिक्युलर डीएनए ड्रॉ करताना आपण असाच ड्रॉ केला का केला, तर पाहा ऍक्च्युली डीएनए मध्ये अशा दोन स्ट्रँड असतात, कन्सिडर करा की सपोज इट इज ए स्ट्रँड, इट इज बी स्ट्रँड। पहा मला काय सांगायचं आहे, हे जे दोन लाईन्स आपण ड्रॉ केले त्या लाईनला मी नाव देऊन आलो स्ट्रँड। काय नाव द्यायचं तुम्हाला? स्ट्रँड। एक एक मुद्दा लक्षात घ्या। आणि ऍक्च्युली स्ट्रँड म्हणजे काय, समजा मला सांगायचं की ही स्ट्रँड कशी तयार झाली, तर डीएनए कशापासून तयार होऊन आला आताच बघितलं आपण। डीएनए इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स, किंवा त्याला आपण म्हणतो डीएनटीपीज, ओके। तर व्हेन मेनी थाउजंड मॉलिक्युल्स ऑफ दिस डीएनटीपीज, जेव्हा हजारो न्यूक्लिओटाइड एकत्रित येतात तेव्हा त्याच्यापासून एक चेन तयार होईल ना, है ना। फर्स्ट न्यूक्लिओटाइड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सो ऑन। तर जेव्हा खूप सारे न्यूक्लिओटाइड असे जॉईन होतील तेव्हा त्याच्यापासून असा एक थ्रेड, अशी एक लाईन तयार होते। आणि ही अशीच का आहे? व्हाय इट इज नॉट स्ट्रेट? तुम्ही अंदाज लावू शकता, एक नायट्रोजन बेस जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल, इट मे बी प्युरिन अँड पिरिमिडीन। प्युरिन मध्ये दोन रिंग असतात, म्हणजे एक नायट्रोजन बेस मध्ये दोन रिंगचे डायग्राम आहे। तसंच त्याच्यामध्ये पेंटो शुगर म्हणजे ती एक स्वतःची रिंग, लक्षात येत आहे का? आणि फॉस्फेट ग्रुप। जेव्हा या तिन्ही कंपोनंटचं कॉम्बिनेशन आपण रिप्रेझेंट करू तेव्हा ती डायग्राम थ्री डायमेन्शनल होईल। सगळे कार्बन का एका ठिकाणी एकाच लाईन थोडीच असणार आहे। म्हणजे डीएनए जेव्हा आपण ऑर्गनाइज करू विथ द हेल्प ऑफ न्यूक्लिओटाइड, याची एक डायग्राम आहे तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्ममध्ये, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली डीएनएच्या ज्या दोन लाईन आहेत, आता लाईन शब्द डिलीट मारा, डीएनए मध्ये ज्या दोन थ्रेड्स आपण ड्रॉ करतो दॅट आर कॉल्ड एज अ स्ट्रँड्स ऑफ द डीएनए। सो डीएनए इज मेड अप ऑफ हाऊ मेनी स्ट्रँड्स? टू स्ट्रँड। आणि व्हॉट इज ऍक्च्युअली द स्ट्रँड? लक्षात ठेवा हा शब्द, इट इज द पॉलीन्यूक्लिओटाइड चेन, न्यूक्लिओटाइडची चेन म्हणजे डीएनएची स्ट्रँड। अशा डीएनए मध्ये किती स्ट्रँड? टू स्ट्रँड। सो इट इज मेड अप ऑफ टू पॉली न्यूक्लिओटाइड चेन्स। आणि कशी अरेंज होते? इट इज अरेंज इन द हेलिकल मॅनर। हेलिक्स म्हणजे काय? तर ट्विस्ट। ह्या दोन स्ट्रँड आहेत डीएनएच्या, ह्या स्ट्रेट नसून कशा एकमेकाला अशा ट्विस्ट होतात, कॉईल होतात, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो डीएनएला डीएनए हेलिक्स। आता ऍक्च्युअली हेलिक्स का बनतं काय हे म्हणणं आहे, वॉटसन आणि क्रिक नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांना अवॉर्ड मिळतलाय नोबेल प्राईज फॉर द डीएनए स्ट्रक्चर, ते आपण नंतरच पाहणार। मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा असा डीएनए तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये हे न्यूक्लिओटाइड्स कसे राहतात, पर्टिक्युलरली नायट्रोजन बेसिस, है ना, प्युरिन आणि पिरिमिडिन। तर लक्षात ठेवा, तर प्युरिन अँड पिरिमिडिन रेशियो इन द डीएनए इट इज 1:1, म्हणजे जेवढे नंबर ऑफ प्युरिन तेवढे नंबर ऑफ पिरिमिडिन असतील। कळतंय तुम्हाला? प्युरिन कोणकोणते? एडिनाइन अँड गुआनाइन। पिरिमिडिन कोणते? थायमिन अँड सायटोसिन। इथे युरासिल नसेल, तो आरएनए मध्ये असतो। परत आपण काय पाहून राहिलो? आपण पाहून राहिलो अरविंद चारगाफ हा जो व्यक्ती आहे याचं म्हणणं काय की हाऊ नायट्रोजन बेसेस आर अरेंज्ड इन द डीएनए मॉलिक्यूल, हे त्या व्यक्तीचं म्हणणं आहे, त्याचा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला, चारगाफ रूल। तर 1:1 काय झालं? इट इज द रेशो ऑफ प्युरिन इज टू पायरिमिडिन। मग आता या डीएनएच्या या दोन स्ट्रँड पैकी समजा एका स्ट्रँड मध्ये 10 प्युरिन्स आहेत, तर दुसऱ्या स्टँडवर पायरिमिडिन किती असतील? 10 असतील, कारण त्या दोघांचा रेशो इक्वल आहे। म्हणजेच प्युरिन बेस पेअर्स विथ पायरिमिडिन बेस। अरे अशा दोन डीएनएचे स्ट्रँड ड्रॉ करायचे, तिकडे जर समजा मी ऍडिनाइन ड्रॉ केला तर इकडे दुसरा एन बेस असेल ना। ऍक्च्युली अरेंजमेंट अशी असते, पहा तुमच्या लक्षात नसेल, हा आहे एक न्यूक्लिओटाइड, इथं समजा मी एक नायट्रोजन बेस ड्रॉ केला ऍडिनाइन, हा जरा शुगर, इथं काय असेल? फॉस्फेट ग्रुप। तर एका न्यूक्लिओटाइडला दुसरा न्यूक्लिओटाइड जॉईन आहे, ते झाली लॉंग चेन, म्हणजे हे झालं एक स्ट्रँड, अशी दुसरी स्ट्रँड पण ड्रॉ करावं लागेल ना।
आणि या दोन स्ट्रँडच्या मध्ये इथे बॉन्डिंग नसेल का? इथे बॉन्डिंग असेल. मग तो बॉन्ड आपल्याला पाहायचा आहे की एक न्यूक्लियोटाइड एका स्टँडवरचा, दुसरा न्यूक्लियोटाइड दुसऱ्या स्टँडवरचा, त्या दोघांच्या मध्ये कसं बॉन्डिंग आहे. तर ते बॉन्डिंग कोणामध्ये राहते? प्युरिन आणि पायरिमिडीन मध्ये. पट्टे का तुम्हाला? म्हणजे ही झाली पहिली स्टँड ए, ही बी. दोन स्टँडच्या मधातला जो बॉन्ड आहे हा असतो मित्रांनो हायड्रोजन बॉन्ड. आणि हा कुठं प्रेझेंट राहील? इट इज प्रेझेंट इन बिटवीन नायट्रोजन बेसेस ऑफ अपोजिट स्ट्रँड. सोपस्तर आहे. हा, तर आता इथं एक न्यूक्लियोटाइड मी ड्रॉ केला. आता याच्या अपोजिट स्ट्रँडवर, दुसऱ्या स्टँडवर, ही झाली पहिली, ही आता दुसरी ड्रॉ करायची. तर याला या नायट्रोजन बेस सोबत पेरिंग कोणाची होते हे पहा. एडिनाइन पेर विथ द थायमिन बाय द डबल बॉन्ड, ग्वानाइन पेर विथ द सायटोसिन बाय द ट्रिपल बॉन्ड, डिपेंडिंग अपॉन द सॅच्युरेशन कंडिशन. है ना, कार्बनची व्हॅलन्सी असते चार, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जिथं कार्बनची व्हॅलन्सी फुलफिल असेल विथ अ लॉट ऑफ हायड्रोजन, त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणत असतो. लक्षात येत आहे, जिथं डबल अँड ट्रिपल बॉन्ड असेल त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. आता इथं यांची इथं हायड्रोजनची प्रमाण कमी असेल म्हणून त्याला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, आणि तिथं व्हॅलन्सी फुलफिल असेल म्हणून ते डबल अँड ट्रिपल बॉन्डची कंडिशन आहे. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा की जर समजा एका स्टँडवर एडिनाइन असेल तर त्याच्या अपोजिट स्टँडवर कोणता असला पाहिजे? थायमिन. यालाच आपण असे म्हणू शकतो, याला सुद्धा सी ट्रिपल बॉन्ड. आता इथं जर एडिनाइन आहे तर इथं कोणतं ड्रॉ करायचं तुम्हाला? थायमिन. परत एक न्यूक्लियोटाइड ड्रॉ करताना तीन कंपोनंट पाहिजे, एस प्लस एन प्लस पी. आता मला दुसरा न्यूक्लियोटाइड ड्रॉ करायचा आहे दुसऱ्या स्टँडवरचा, त्यातला एक एन बेस तर ड्रॉ केला, आता काय राहिलं? शुगर आणि पी. आता ही डायग्राम अशीच्या अशी नाही करता येत. आता ही डायग्राम तुम्हाला रिव्हर्स इन्व्हर्टेड उलटी करावी लागेल, कारण डायग्राम उलटी करायची आहे. का करायची आहे? कारण नायट्रोजन बेस हा पहिल्या कार्बनलाच अटॅच असला पाहिजे. सो हियर द डायग्राम विल बी लुक लाईक दिस. ओके, हियर शुगर, पेंटोस शुगर, ऑक्सिजन नंतर येणारा कार्बन पहिला, सो दिस इज फर्स्ट कार्बन, अँड हियर नायट्रोजन इज अटॅच टू द फर्स्ट कार्बन, अँड आवर डायग्राम इज व्हेरी परफेक्ट. इथं मला फक्त एवढं सांगायचं आहे की व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ नायट्रोजन बेस विद इन द डीएनए. अजून डीएनएचं स्ट्रक्चर स्टार्ट झालेलं नाही आहे, ते आपण उद्या करू. आता लक्षात आलंय, अशा जर एका ठिकाणी आता मी इथं 100 न्यूक्लियोटाइड ड्रॉ करतो तर ती डायग्राम सारखीच राहील, फक्त काय बदलेल? एन बेस, कधी एडिनाइन, कधी थायमिन, कधी ग्वानाइन, कधी ग्वानाइन रिपीटेड होईल, कसे राहू शकतं. तर म्हणून म्हटलंय की इफ वन स्टँड ऑफ डीएनए कंटेन 10 प्युरिन बेसेस देन अनदर शूड कंटेन द पायरिमिडीन, म्हणजे या दोघांचा रेशो काय झाला? इक्वल. तर याच्यावरून एक फॉर्म्युला तयार केलाय बा कोणी? एर्विन चारगाफ्सनी, दॅट इज ए प्लस जी अपॉन टी प्लस सी इज इक्वल्स टू वन. व्हॉट इज ए प्लस जी? नंबर ऑफ प्युरिन. व्हॉट इज टी प्लस सी? नंबर ऑफ पायरिमिडीन. आणि दोघांचा रेशो किती आहे? वन. सो इट इज वन. किंवा यालाच आपण असे म्हणू शकता, ए प्लस जी इज इक्वल्स टू टी प्लस सी. ठीक आहे, हा फॉर्म्युला, हे दोन जे आहेत हे लक्षात ठेवा. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यूज. तुम्हाला कधी कधी एडिनाइनची क्वांटिटी देतात, सायटोसिनची विचारतात. इथं एडिनाइनची दिली तर थायमिनची काढू शकता, कारण जेवढे प्युरिन तेवढे पिरिमिडीन, जेवढा एडिनाइन तेवढा थायमिन, जेवढा ग्वानाइन तेवढा सायटोसिन. पण एडिनाइन देऊन थायमिन जर सायटोसिन जर विचारला तर थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल, ते आपण नंतर डिस्कस करू. सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. दॅट इज टाईप ऑफ द न्यूक्लिक ऍसिड डीएनए आरएनए, दोघांमधला डिफरन्स काढला आपण. आणि स्पेशल टॉपिक पाहिला तो म्हणजे डी ऑक्सिराइबो न्यूक्लियोटाइड, त्याच्यावर आजचा टॉपिक फोकस करा. आणि एन बेसिसची पेरिंग. ओके.